नमस्कार मंडळी, आज आपण एका शोष खड्ड्याच्या शौचालयाचे रूपांतर दोन शोष खड्ड्याच्या शौचालयात कसे करायचे याबाबत माहिती घेणार आहोत. पर्यावरण पूरक विष्ठेच्या व्यवस्थापनासाठी शौचालयाचा वापर अखंडित सुरू राहण्यासाठी तसेच शोष खड्ड्यातून मिळणाऱ्या सोनखताचा लाभ घेण्यासाठी दोन शोष खड्ड्याचे शौचालय असणे आता गरजेचे झाले आहे. तसेच कित्येक शौचालय एका खड्ड्याचे आहेत आणि त्यांनाही चेंबर बांधलेले नाही. अशा शौचालयांनाही चेंबर बांधणे आता आवश्यक आहे, त्यामुळे त्यातील तांत्रिक दोष सहज दूर करता येतील. यासाठी जाणून घेऊया ही प्रक्रिया. यासाठी पूर्वीच्या शोषखड्ड्याची जागा पाहून नव्याने बांधावयाच्या शोषखड्ड्याची जागा निश्चित करावी. खोदाईची आखणी करून घ्यावी. खोदाईची आखणी करत असताना 3 फूट व्यासाचा व 4 फूट खोलीच्या शोषखड्ड्याचे बांधकाम करण्यासाठी 5 फूट रुंद व 4 फूट खोल गोलाकार खोदाई करावी. यावेळी पूर्वीचा शोषखड्डा व नवीन शोषखड्ड्यामधील अंतर 3 फूट असणे आवश्यक आहे. खोदाई करत असताना आजूबाजूचा परिसरही स्वच्छ करून घ्यावा. नव्याने बांधावयाच्या शोषखड्ड्यासाठी 2 पोती सिमेंट, 150 ते 160 वीट, 20 ते 25 घमेले वाळू, लांबीनुसार 6 ते 8 फूट 4 इंची PVC पाईप, शोषखड्डा झाकण्यासाठी झाकण इत्यादी साहित्य आवश्यक असते. घेतलेल्या मोजमापानुसार खोदाई पूर्ण करावी. त्यानंतर सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे चेंबरचे बांधकाम. चेंबरच्या ठिकाणी असलेले सिमेंटचे बांधकाम काही प्रमाणात तोडावे लागते, मात्र यावेळी अस्तित्वात असलेल्या खड्ड्यात जाणारा पाईप तुटता कामा नये. व्यवस्थित हळूवार सिमेंट फोडावे. खोदाई पूर्ण झालेला खड्डा व्यवस्थित आकारात असल्याचे तपासून पाहावे. यानंतर शोषखड्ड्याचे बांधकाम सुरू करावे. मध्यभागी लोखंडी गज रोवून 3 फूट व्यासाचे बांधकाम होईल या पद्धतीने मोजमाप घेऊन बांधकामाला सुरुवात करावी. शोषखड्ड्याचे बांधकाम करत असताना एकाड एक विटेच्या बांधकामात 3 ते 4 बोटाच्या आकाराचे 4 ते 5 खोपे सोडावेत, त्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यास मदत होईल. शोषखड्ड्याचे बांधकाम पूर्णत्वाकडे येत असताना चेंबर पासून येणाऱ्या पाईपचा उतरता पासून चेंबरच्या कामाला सुरुवात करावी. चेंबरचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी पूर्वीचा पाईप व्यवस्थित मोजमाप घेऊन कापावा. यावेळी पूर्वीच्या पाईपची जागा किंवा उतार बदलणार नाही याची काळजी मात्र घ्यावी. नवीन शोषखड्ड्यात जाणाऱ्या पाईपची जागा निश्चित करून उतार तपासून तो फिक्स करावा. चेंबरमध्ये एक खड्डा भरल्यानंतर दुसऱ्या खड्ड्यात मैला व्यवस्थित जाण्यासाठी आतून गिलावा व्यवस्थित व्यवस्थितरित्या करून घ्यावा. नवीन शोषखड्डा तयार केलेल्या पाईपमध्ये विटेचा तुकडा टाकून त्या खड्ड्यात जाणाऱ्या पाईपचा मार्ग बंद करावा. त्यानंतर चेंबरच्या आतून सिमेंट लावून मैला जाण्याचा मार्ग तयार करावा. चेंबरमध्ये वायाकार तयार झाल्यासारखे दिसून येईल. चेंबर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पाईप बुजवून घ्यावा. चेंबरच्या बाजूने माती लावून घेऊन आजूबाजूला पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. चेंबरवर फरशीचा तुकडा बसवून चेंबर झाकावे. यानंतर शेवटी शोषखड्ड्यामधील पाईपचा तुकडा आवश्यक लांबीनुसार कापून घ्यावा. 2 दिवस या बांधकामावर पाणी मारून बांधकामाच्या बाहेर मुरुम व खडी याचे मिश्रण टाकून खड्ड्याची बाहेरील बाजू भरून घ्यावी. आता शोषखड्डा झाकून बंदिस्त करावा. अशा रीतीने एका शोषखड्ड्याचे शौचालय दोन शोषखड्ड्याच्या शौचालयात रूपांतरित करण्याचे काम पूर्ण झाले.